जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो, त्यामुळे आपल्या लाईफमध्ये चेंज केलेच पाहिजे। वेलकम टू माय चॅनल प्रियंका एलुरे। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी ट्रेनचा प्रवास करणार आहे, खूप वर्षानंतर मी आज ट्रेनने प्रवास करते आणि तेही परीला घेऊन, त्यामुळे खूप छान आनंद होतो। लॉकडाऊनमध्ये तर कुठेच नाही गेलो, त्यामुळे ट्रेनच्या प्रवासाची मजाच खूप वेगळी आहे। हे खारघरचं रेल्वे स्टेशन आहे, खूप छान आहे, क्लीन आहे, मोठं आहे आणि इथे गर्दी पण ऑलमोस्ट सगळ्या रेल्वे स्टेशनवरती गर्दी असतेच, पण खूप छान आहे हे रेल्वे स्टेशन आणि मोठं क्लीन पण आहे, त्यामुळे छान वाटलं। आणि खूप वर्षानंतर ट्रेनचा प्रवास करते, त्यामुळे आनंदच खूप छान आहे। आज आम्ही दादरला CST ला जाणार आहे शॉपिंगसाठी आणि संडे असल्यामुळे सगळी फॅमिली जातो आहे। इथे ट्रेनमध्ये मी थोडंसं शूट केलं आहे। खूप जणांना माहीत असेल की आधी माझा बॅगचा बिझनेस होता आणि आत्ता पण मी परत तो चालू करते। आधीचा होता बिझनेस तो खूप छान चालला, लोकांना माझी चॉईस आवडते, त्यामुळे मला खूप छान वाटते। नेहमी असं काम केलं पाहिजे ना की ज्यामधनं आपल्याला आनंद भेटतो आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या तेच काम आपण केलं पाहिजे। पैशांसाठी मी नाही काम करत, कधीच नाही करत, मला त्या गोष्टींमधनं आनंद मिळतो आहे आणि खूप छान वाटते, त्यामुळे मी हे काम चालू केलं आहे। यूट्यूबचं पण तसंच आहे, मला खूप आवडतं हे काम आणि आनंद मिळतो आहे। मी आता ठरवलं आहे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो आहे ना, आपण जे आयुष्य जगतो आहे तो आनंद आपण दुसऱ्यासोबत शेअर केला पाहिजे असं मला वाटतं, त्यामुळे मी यूट्यूबचं पण काम चालू केलं आहे आणि हे बॅगचा पण बिझनेस। माझी चॉईस लोकांना आवडते, त्यामध्ये पण मला खूप आनंद भेटतो आहे आणि हे जे काम मी करते ना खूप मनापासून करते, आनंद भेटतो आहे म्हणून करते, पैसा भेटतो आहे म्हणून नाही। पैशाची कमी कोणाला नसते, प्रत्येकाला असतेच। काहींकडे पैसा असतो, काहींकडे नसतो, त्यामुळे तो विषय नाही आहे। असा होता आजचा माझा लूक। तिथे आम्ही गेल्यानंतर थोडंसं शॉपिंग केली, मग नंतर थोडं भूक लागली होती त्यामुळे मस्त थंडगार ज्यूस पिला फ्रूटचा। खूप मज्जा केली आज, खूप फिरलो, दमलो पण। ज्यूस खूप थंड होता आणि शक्यतो खूप बर्फ टाकलेला ज्यूस देतात मुंबईसारख्या ठिकाणी। इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत्या ना मुंबईच्यामध्ये आणि रेल्वे स्टेशनच्या इथे खूप छान असे ॲपल होते, इतके रेड कलरचे खूप मस्त होते। आणि हे शूजचं गोडाऊन होतं इकडे, कॅप वगैरे असं खूप छान छान असे छोटे छोटे स्टॉल होते तिथे। हे दादर रेल्वे स्टेशनच्या खालच्या साईडचं हे सगळं शूट केलेलं आहे मी इथे। मी जास्त शूट नाही करू शकले कारण आम्ही भरपूर शॉपिंग केली, ते ज्या बॅगा होत्या, लहान मुलं होते आमच्यासोबत आणि माझ्यासोबत माझी बहिणीची बहीण आहे ना, तिची पूर्ण फॅमिली होती, म्हणजे तिचे मिस्टर, तिचे दोन मुलं, ती, मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी। आणि आम्ही एका दुकानामध्ये गेलो, तिथे ब्लाऊजचं खूप छान कलेक्शन होतं, त्याचा थोडासा शूट केला आहे मी। तिथे काही ब्लाऊज घेतलेत आम्ही, इतके मस्त ब्लाऊज निघालेत ना आजकाल। आजकाल खरंच साडीवरचे ब्लाऊज शिवण्यामध्ये जेवढे पैसे जात नाहीत ना तेवढे ह्याच्यामध्ये खूप मस्त व्हरायटीमध्ये ब्लाऊज मिळतात। तुम्ही बघू शकता दुल्हनवाले पण ब्लाऊज होते लग्नातले। आपण असं साडीमधलं ब्लाऊज शिवायचा, त्याला डिझाईन करायचा, अस्तर करायचं म्हणलं ना, जेवढे पैसे जातात ना तेवढ्या पैशामध्ये इथे किती छान व्हरायटीचे आणि प्रत्येक कापडमध्ये असं नेटचा, वेलवेटचा, प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप छान छान डिझाईनचे ब्लाऊज होते। वेगळी डिझाईन, वेगळा कपडा आणि कलर, किती सारे व्हरायटी होते इथे बघू शकता तुम्ही। मी प्रत्येक ब्लाऊजचं शूट घेतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, खूप मस्त। आणि आजकाल लग्नामध्ये पण आहे ना, म्हणजे नवरीची जे साडी असते त्याच्यावरचे ब्लाऊज नाही शिवत, डायरेक्ट अशा प्रकारचे साडी आणतात आणि त्याच्या प्रकारे मॅचिंग असे ब्लाऊज घेतात, दुल्हनचं असं, दुल्हन वगैरे, त्याचे खूप मस्त मस्त ब्लाऊज होते। थोडे एक्सपेन्सिव्ह असतात, महाग असतात, 500-600 पुढेच असतात, पण खरंच तेच परवडतात कारण आपण असं जर नवरीचा ब्लाऊज शिवायला गेलो ना कुंदन वर्क वगैरे लावून, तर त्याला 2000 आरामात घेतात पैसे। खूप मस्त मस्त असे नेटचे वगैरे काटापदराच्या साडीवर वगैरे घालायचे पण ब्लाऊज। आणि आजकाल शक्यतो बायका तशाच करतात, मिसमॅच घालतात, ब्लाऊज वेगळा असतो आणि साडी वेगळी असतो, त्यामुळे खूप छान उठून दिसतं। परीला आम्ही असा शूज घेतला होता तिथे गेल्यावरती 200 रुपयाचा, तिला इतका आवडला ना, ती दिवसभर ते दाखवतच होती, शूज दाखवत होती सारखी सारखी, मला शूज घेतला आहे, मला शूज घेतला आहे, खूप आनंदी होती ती। आणि नंतर आम्ही इथे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो परत खारघरच्या, तिथे मी आणि परीने छोटासा व्हिडिओ काढला आहे। इथे खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर हा पूल होता, तिथून मी हा व्हिडिओ शूट केला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।